मला 20 मिनटं आधी माननीय जोमा अभ्यंकर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आहेत आणि माझे आदरणीय गुरुवर्य आहे, त्यांनी मला फोन आला की आपण विड्रॉल करावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षश्रेष्ठीचा आदेश हा सर्वात महत्त्वाचा असतो. मी आतापर्यंत त्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं मी पालन केलेलं आहे आणि भविष्यातील जे ते आदेश देईल त्या आदेशाचं मी निश्चित पालन करेन. पक्षश्रेष्ठी जे ठरवल, जे सांगेल, जे आदेश देईल त्या आमचे कार्यकर्ते पूर्ण जोमानं कामात लागेल. प्रथमतः सर्वांना नमस्कार. माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांनी मला 2 दिवसाआधी मुंबईला बोलावलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेत त्यांनी ठरवलं की बा आपल्याला ही सीट्स अत्यंत सुरक्षितपणे व्यवस्थित म्हणजे पूर्ण लढायचं आहे, पूर्ण ताकदीने लढायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात बहुमतात आपल्याला निवडून यायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही आधीपासून 6 महिन्यापासून याची काम चालू केलेलं होतं आणि सर्व आमचं काम व्यवस्थित म्हणजे पूर्ण व्यवस्थित होतं आणि बी फॉर्म्स आम्हाला मिळालेला आहे सर्व तुम्ही जाणताच. आज एक मला 20 मिनटं आधी माननीय जोमा अभ्यंकर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आहेत आणि माझे आदरणीय गुरुवर्य आहे, त्यांनी मला फोन आला की आपण विड्रॉल करावे फॉर्म, तर मी त्या पद्धतीने इथे आलेलो आहे. आपण अगदी धावत पळत शेवटच्या क्षणी आलात, तर कसं बघता आणि पुढची वाटचाल कशी राहील, कारण बऱ्याच दिवसापासून आपण तयार. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षश्रेष्ठीचा आदेश हा सर्वात महत्त्वाचा असतो. मी आतापर्यंत त्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं मी पालन केलेलं आहे आणि भविष्यातील जे ते आदेश देईल त्या आदेशाचं मी निश्चित पालन करेन. माझ्यासाठी त्यांनी आदेश आला 20 मिनटं आधी, मी धावत पळत सिग्नल क्रॉस करून मी इथपर्यंत पोहोचलो आणि शेवटच्या 3 मिनटं आधी मी विड्रॉल घेतला. उमेदवार कोण सर या ठिकाणी सांगा, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, 2 जण त्यांचे होऊ शकतात उमेदवार, तर तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण उमेदवार होऊ शकतो? नाही, हे मला काही माहीत नाही. पक्षश्रेष्ठी जे ठरवल, जे सांगेल, जे आदेश देईल त्या आमचे कार्यकर्ते पूर्ण जोमानं कामात लागेल.